पुणे जिल्ह्यातल्या अनेक धरणातनं विसर्ग सुरू. पुणे शहरात विशेषतः सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल आणि विश्रांतवाडी या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा आणि मोडकसागर धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो, आसपासच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. वर्ध्यात सलग 12 दिवसांपासून पावसाच्या सरी, आजही येलो अलर्ट, तर जिल्ह्यातली 7 प्रकल्प ओव्हरफ्लो. मुलुंड ते माटुंगा आणि वडाळा ते मानखुर्द मेगा ब्लॉक, पनवेल ते मानखुर्द विशेष रेल्वे चालवणार. मुंबईत काँग्रेसची महत्वाची बैठक, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा. राज ठाकरेंवर टीका करू नका, अन्यथा थोबाड फुटायला वेळ लागणार नाही. निलेश राणेंचा अमोल विटकरींवर थेट प्रहार. पाकिस्तानच्या नवाज शरीफांचा केक खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, पुण्यातनं उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघात. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलंय, त्यांच्यातला माणूस संवेदनाहीन झालाय, प्रवीण दरेकरांची बोचरी टीका. मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गावागावात मराठा आणि ओबीसी असे दोन गट, याचा फायदा घेण्यासाठी काही जण दंगली घडवून आणतील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. पुण्यातील अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, मानेंना इंदापूर विधानसभेत उमेदवारीचे संकेत. आजही अनेक शिवसेना शाखांच्या बोर्डवर धनुष्यबाण, आता ते हटवा आणि त्या ठिकाणी मशाल लावा, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश. कल्याणमध्ये ठाकरे गटाचा फलक चर्चेत, लाडकी बहिणी योजनेची ठाकरे गटाकडून खिल्ली, विविध समस्यांमुळे लाडके नागरिकही त्रस्त असा फलकावर उल्लेख.